अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विलास चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या शिबिरांची माहिती न दिल्यामुळे जामनेर पंचायत समितीमध्ये मनरेगा विभागातील बारी आणि बोरसे यांच्यावर संतप्त झालेले उपसभापती सुरेश बोरसे यांच्या खडाजंगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। पंचायत समितीवर एक हाती सत्ता असताना अधिकारी आणि कर्मचारी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता बैठकीबाबतची माहिती त्यांना दिल्या जात नाही। याच कारणामुळे भाजपाचे गटनेते अमर पाटील हे गेल्या 6 महिन्यांपासून पंचायत समिती या ठिकाणी आलेलेच नाही। तर राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या पूजा भडांगे यांनी देखील जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले की 2.5 वर्षापासून आम्हाला देखील अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही। सत्ताधारी आणि विरोधक यांना अधिकाऱ्यांनी एकाच पारड्यात ठेवल्यामुळे अधिकारी नेमके ऐकतात तरी कोणाचे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे। त्यांची ओळख जास्त आहे ग्राम सेवक लोकांची गावामध्ये, त्यांनाच मतदान मागावं लागतं, आम्हाला मतदान मागावं लागतं। आमचा काही संबंध नाही का? त्याचं पैसे मागतात का 1000 रुपये लोक ऐकून इतकं ग्रामपंचायतीच्या प्रस्तावासाठी मागच्या पंचायतच्या मागे ग्राम सेवकची गोष्ट आहे। जामनेर पंचायत समितीचे उपसभापती मनरेगाचे कर्मचारी यांच्यावर ज्या वेळेला ते भडकलेले होते तर त्या मागचं नेमकं कारण काय होतं ती माहिती घेण्यासाठी आज आपण त्यांच्या दालनात आलेलो आहोत। का भडकले त्याची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। भडकायचा विषय असा झाला की बीडीओ साहेब आणि मनरेगाचे जे लोक आहे यांनी आम्हाला न विचारता एक परिपत्रकही काढलं आणि मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांचे जे विषय झाले रोजगार सेवक ग्रामसेवक यांना त्यांना सांगितलं की बुवा गावामध्ये जायचे विहिरीसाठी 10 प्रस्ताव आणायचे, हे सगळे लोकांना माहीत झालं सगळं खेड्यामध्ये बऱ्याचशा लोकांना की बुवा प्रस्ताव तर माग होत आहे, पहिले तर दिलेले आहे आणि आता पुन्हा माग होत आहे। तर मग काही लोकं आमच्याकडे आले सरपंच ते बोलायला लागले का हो तुम्ही तर प्रस्ताव मागवत आहे, नाही वा आम्ही कुठे प्रस्ताव मागितले काय काहीच नाही। तर ते असं झालं मग त्यांना विचारणा केली तुम्ही मीटिंग घेतली बघ काही विषय झाला, ते म्हणतात नाही काहीच नाही आमचा सोच कट्ट्याबाजूला विषय होता असं होतं तसं होतं। मग पुन्हा ते लोक आले पुन्हा कारण येत आहे मोबाईलला व्हायरल झालेलं आहे विषय मीटिंगचा काय अजेंडा काढला आहे काय काढला आहे तुम्ही आणि तुम्हाला कसं काय माहीत नाही। मग ते आम्हाला बोलायला लागले तुम्ही काय हाटी बसता इथे एक म्हणतो 25 पाणी घ्यायची उद्या असे बोलायला मग आम्ही बोलवलं त्या मॅडमला का सांग काय खरं खरं काय सांग मग तर ते लोक होतेच आमचे सरपंच वगैरे ते म्हणून मग झाला विषय मी हे इथे ग्रामसेवक बी होते एक रोजगार सेवक मग तो बरं मग विषय झाला ना मग 10 ती मॅडम सांगते आमची ए पी ओ हो झाला विषय आम्ही 10 प्रस्ताव मागितले आदल्या दिवशी नाही सांगितलं। मग आम्ही ते याला बोलवलो वारी साहेबाला याला विचारलं तर नाही पहिल्यांदा म्हणतो मीटिंग काढलीच नाही लेटर काढलंच नाही मी सांग तारीख सांगितली 6-7 तारीख तरी मी आल्या नाहीच मग मागून लागला हे करायला गेलो मग मग जिवारा झाली थोडीशी किंवा आम्ही कशासाठी बसलो इथे हां आम्हाला कमीत कमी एक शब्द पाहिजे ना कमीत कमी आम्ही जनतेला सांगू की मागितले मागितले प्रस्ताव आम्ही ना पहिले 6-6 वर्क ऑर्डर निघाले आहे 1400 पुन्हा फॉर्म आलेले पुन्हा आणखी 9800 आलेले एवढे असल्यानंतर सुद्धा आणखी तुम्ही 10 फॉर्म कशासाठी जमा करता। तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे
त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे बोललेले आहेत की ग्रामसेवक लोक 10,000 रुपयाची मागणी करतात. बिलकुल मागणीतलं मागणीच्या माणसाला मागणं आहे. त्याच्यानंतर तू आमच्या इथे आला, त्याच्यानंतर तिला फोन लावला, तिने फोन उचलला आणि मी पुन्हा जे के साहेबाकडे गेलो. जे के साहेबांनी तिला फोन लावला की 10,000. कोण कर्मचारी होते आपले? ते उशीर म्हणून ग्रामसेवक होती मागणीला. मग त्याच्यानंतर तिकडे गेलो. मग नाही 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 बोलले तो म्हणे बाबा आता नाही म्हणते मला 10,000 रुपये. अजून सुद्धा त्याचा फॉर्म इथे आलेला नाही विहिरीचा. ज्याच्याकडनं 10,000 रुपयाची मागणी झाली तो त्या व्यक्तीचा, त्या व्यक्तीचा आलाच नाही. अजून त्याच्याकडे तसं तसा फॉर्म पडलेला आहे. आता भला आता नवीन तिथे कोणी ग्रामसेवकाला त्याने सांगितलं मी देतो बस सही वगैरे प्रस्ताव वगैरे देतो बा तुला, तर तो आता आणणार आहे. आता या प्रशासनाबद्दल आपण काय म्हणणार? प्रशासनाबद्दल काय म्हणायचं आहे ते काही विचारत नाही. त्यांची लाईन चालू आहे सगळ्या याच्यात. काय काय करताय, कसं करताय. त्यांची याच्या अगोदर एक मीटिंग बी झालेली आहे. त्या मीटिंगमध्ये विषय झालेला आहे की आपला विषय जो होतोय व याच्यामध्ये तर आपला हा विषय परत्या अधिकाऱ्याला काही माहीत पडायला नको असा बी विषय आमच्या कानावर आला. याच्या अगोदर जी मीटिंग झाली त्याच्यात बी असा विषय झाला बा यांच्या कानापर्यंत जायला नको. तो बी विषय आमच्या कानावर आला की बा ते असं गोपनीय मीटिंगा घेतात. मग आता याच्यानंतर एवढं आणि आम्ही आजपर्यंत कोणत्याच याच्यात काही नाही, कमिशन नाही, काही नाही, काही कोणत्याच गोष्टी नाही ना. हात पात्या विश्वास घेते. त्यांचे त्यांचे कामं चालू आहे सगळे. सर्रास काय घेता, काय करता, कुठे घेता, आमचे लोक सांगायला येतात की हो इतके रेट आहे का, तितके रेट आहे. आपण बघितलं या ठिकाणी की उपसभापती हे किती ह्या अधिकाऱ्यांच्या विषयी किती संतप्त झालेले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची ते माहिती देत नाही आणि उडवाउडीचे उत्तरं देता. गोपनीय बैठका या ठिकाणी होतात. मी पूजा योगेश बडांगे, पंचायत समिती सदस्य. सोमवारी पंचायत समितीमध्ये जे मीटिंग घेण्यात आली आहे शिबिर, त्याची आम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती मिळाली नाही. जेव्हा पेपर वाचला तेव्हा ती माहिती आम्हाला कळाली. सभापती व उपसभापती यांना सुद्धा ते माहिती देता नाही तर आम्ही विरोधकांना आम्हाला काय माहिती देणार. जे योजना आहे वैयक्तिक योजना, जे शोष खड्डे, रोजगार हमीतली विहिरी, घरकुलाची प्रकरणं, त्याची कोणत्याच प्रकारची आम्हाला माहिती देता नाही. ते ग्रामसेवक व पंचायत समिती अधिकारी यांनाच ते माहिती देतात की 2.5 वर्ष झाले आम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती त्यांनी दिली नाही. पास करायचा प्रयत्न पण काही सांगताच नाही. ते वरतूनच मंजूर होऊन आले असं सांगतात ते आम्हाला. मग काही तुमच्याकडे शेतकरी येतात त्यांना तुम्ही काय सांगता बा? आम्ही त्यांना सांगतो आम्ही प्रयत्न करतोय पण आमच्या हातात आहे नाही बाबा ते वरतून येत आहे. मग ते आम्ही त्यांना बोलतोय अधिकाऱ्यांना, ते म्हणतो आमच्या हातात काहीच नाही, ते वरतून येत आहे बा. असं पूर्ण लोक गावातले लोक लुटो वरड करताय आमच्या नावाने बा. आणि तुम्ही कधी जेवढे 2.5 वर्ष झाले बा तुम्ही, आम्ही तुम्हाला निवडून आणलंय, तुम्ही आमच्यासाठी काहीच काम करता नाही. तसेच ग्रामपंचायतमधले ग्रामसेवक यांनीही आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती दिली नाही. गणा घरकुलच्या प्रकरणाची नाही, गविरीच्या प्रकरणाची. हाती सत्ता असल्यासुद्धा ते त्यांची मनमानी करताय. ते पंचायत समितीमधल्या सभापती उपसभापती यांनासुद्धा माहिती देत नाही आहे तर आमच्यासारख्या विरोधकांना मुळीच माहिती देत नाही. कॅमेरामन शेख सुफियांसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.